आज आपण आठव्या चॅप्टरातलं क्वाड्रिलॅटरल यामध्ये कन्स्ट्रक्शन अँड टाइप्स याविषयी माहिती मिळवणार आहोत. तर बघा, यामध्ये कन्स्ट्रक्शन करायचंय. सो कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल. आता कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल करत असताना आपल्याला समजा हा एक क्वाड्रिलॅटरल काढलेला आहे पी यू आय एस. यामध्ये फोर अँगल्स आहेत, फोर साइड्स 1, 2, 3, 4 एंड टू डायगोनल्स 1 एंड 2. सो फोर एंगल्स, फोर साइड्स एंड टू डायगोनल्स, टोटल 10 एलिमेंट्स या ठिकाणी दिलेले आहेत. तर या 10 एलिमेंट्स पैकी आपल्याला जर 5 एलिमेंट माहित असतील तर आपण कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल करू शकतो. बघा, त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन फर्स्ट दिलेलं आहे, टू कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल इफ द लेंथ ऑफ 3 साइड्स एंड 2 डायगोनल इज गिवन. मीन्स जर आपल्याला एखाद्या चौकोनाच्या 3 साइड्स एंड 2 डायगोनल्स जर दिले असतील तर आपण त्या ठिकाणी चौकोन काढू शकतो. एक्झाम्पल दिलेलं आहे प्रॅक्टिस सेट 8.1 मधील सेकंड एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल डी ई एफ जी सच दॅट डी 4.5 सेंटीमीटर, ई एफ 6.5 सेंटीमीटर, डी जी 5.5 सेंटीमीटर, लेंथ डी एफ 7.2 सेंटीमीटर अँड लेंथ ई जी 7.8 सेंटीमीटर. सो फ्रॉम दिस इंस्ट्रक्शन वी हॅव टू ड्रॉ द रफ फिगर. रफ फिगर काढलेले डी ई एफ जी. आता या रफ फिगर वरून आपल्याला ऍक्च्युअल माप घेऊन कन्स्ट्रक्शन करायचं आहे. यामध्ये बघा, सुरुवातीला ई एफ 6.5 सेंटीमीटर एक साइड काढलेली आहे. त्यानंतर डी डी ची लेंथ आहे 4.5 सेंटीमीटर. आता आपण पट्टीच्या सहाय्याने त्यामध्ये 4.5 सेंटीमीटर डिस्टन्स जर घेतलं तर हे डिस्टन्स घेऊन आपण एक कर्व काढायचा आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला बी एफ हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स 7.2 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग कंपासामध्ये 7.2 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचंय आणि 7.2 सेंटीमीटर डिस्टन्स ऑब्व्हियसली हा ई एफ. पण आपल्याला पॉइंट डी माहित नाही, परंतु पॉइंट एफ माहिती आहे. एफ वर जर टोक ठेवून जो कंस आपण आधी काढलेला आहे त्या कंसाला छेदणारा कंस आपण काढायचा आहे. हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल त्याला आपण नाव देणार डी. बघा, आपल्याला बिंदू डी मिळाला, आपल्याला बिंदू जी मिळवायचा आहे. जी मिळवण्यासाठी डी जी हे अंतर 5.5 सेंटीमीटर आहे. मग कंपासामध्ये आपण 5.5 सेंटीमीटर अंतर मोजून घ्यायचं आहे. तर हे डिस्टन्स मोजून घेतल्यानंतर डी वरून आपण एक असं चाप मारायचं आहे. त्यानंतर इजी हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 7.8 सेंटीमीटर. मग कंपासामध्ये 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं आहे आणि 7.8 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने मोजून घ्यायचंय. ते डिस्टन्स मोजल्यानंतर आपण मी अंदाजे घेतो मी ऍक्च्युअल पट्टीने मोजून घ्यायचं आहे. तर इजी 7.8 ई बिंदू टोक ठेवायचं कारण जी बिंदू आपल्याला अजून माहित नाही. हे आपण 5.5 सेंटीमीटर जे घेतलेलं आहे ऍक्च्युअल त्याचा हा जो पॉइंट मिळालेला आहे याला नाव देणार आपण जी. आता पट्टीच्या सहाय्याने हे सगळे पॉइंट आपल्याला जोडायचे बी डी जी
जी आणि डीएफ याची मापा काय झाली ना 4.5 सेंटीमीटर हे 5.5 सेंटीमीटर हे डिस्टन्स 7.8 सेंटीमीटर 7.2 सेंटीमीटर या पद्धतीने आपल्याला थ्री साइड्स 1, 2, 3 साइड्स एंड 2 डायगोनल्स आर गिवन देन वी हैव टू कंस्ट्रक्ट द क्वाड्रिलेटरल.